सध्या देशभरामध्ये द कश्मीर फाईल्स या चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहे. या चित्रपटावरून रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. असं असतानाच आता चित्रपटाचे अनेक ठिकाणी मोफत शो आयोजित केले गेले आहे. त्यातच महाराष्ट्र निर्माण सेनेनेही आता या चित्रपटाच्या पाठीशी उभं राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्याचं राज ठाकरेंनी आणि मनसेनी ठरवलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिली आहे. काश्मीर फाईल्स या हॅशटॅगसह संदीप देशपांडेंनी एक फोटो पोस्ट केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोहीम विधानसभा महाराष्ट्र संघामध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाचा विशेष मोफत शो दाखवला जाणार आहे. त्याचप्रमाणे मनसेतर्फे दाखवण्यात येणाऱ्या या चित्रपटाच्या शोची मोफत तिकीटं दादरमधील हेदक्करवाडीतील मनसेच्या शाखेमध्ये उपलब्ध असतील असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच या तिकिटासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार असल्याचाही संदीप देशपांडेंनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे. जर मित्रांनो तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर कमेंटमध्ये सांगा की हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला. भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.